Bye. Happy journey. मैंगो रफी फलूदा वाओ। आता आम्ही पुढे चाललेले आहेत, आता रात्रीचे वाजलेले आहेत 10:30 आणि आता आम्ही निघालेले तलावपाळीला आणि तिकडे गेल्यावरती काय नाही माहिती नाही का नुसतं आम्ही तलावातलं पाणी बघून येणार आहोत, आता तिकडे गेल्यावरती कळेल तलाव। चलो चलो सगळे जाणार नाही बाबा आता आम्हाला तलाव पहिला काय बघायला मिळेल माहिती नाही, पण तुम्हाला तलावातलं पाणी तर मी तुम्हाला नक्की दाखवणार आहे की कसं आहे ते। पहिलं मी लहान असताना मला कविताला घेऊन जायची फिरायला तिकडे तिकडचं मी तुम्हाला म्हणजे गार्डन पण दाखवणार आहे कुठच्या गार्डन मध्ये आणि हे पण आलेले आहेत लगेच उतरून। चलो अरे हो गेट बंद आहे ना तिकडचा, चलो घुमणे चला पुढे चला हे बाजूला हो गो आई बसा फायनली आईला रिक्षा मिळाली चला नाही मी नाही यार तुम्ही आम्ही चालत हो कोण कोण तरी पटकन तुझ्या पायाला क्रॅम झालेला ना चलो बाय ए ताई कुठे आलाय कुठे आलाय आपण तळ्यापळीवर मग तुम्हाला लहानपणी घेऊन यायची ना इकडे दाखव दाखव कुठे तळ्यापळी दाखव तुम्ही घोड्यागाडीत बसत तळ्यापळी दाखव मी नाही बसतो त्याच्या आतमध्ये हे देऊळ आहे ना शंकराचं शंकराचं देऊळ आहे एक राऊंड घेतले का 200 रुपये राऊंड 4 माणसं 4 माणसं 200 रुपये सांगतो 200 रुपये देतो जावा साडी पकडा पापडी पापडी आय लव्ह यू आय लव्ह यू आय लव्ह यू बाय बाय माझी पपी ग हे हाताला लागेल बाई आणि इकडे काय बोलते नाही खालच सर होईल ना बाय
आय लव यू बाय माझी पपी गर्ल आजी माझे पपीने चक्री कस चक्री आपण कॉन्सर्ट मध्ये नंबर ए तिथं युद्ध हा चल आपण पाच मिनिट थांबण्याचं तोपर्यंत बाय 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 हॅपी जर्नी आता इकडून तुम्ही अशी पूर्ण तलाव पण इकडून पाहू शकतात. वा रात्रीचा नजारा. आता किती वाजलेले 11 वाजलेले 11 आणि असे आम्ही इकडे फिरतोय तलावपळीला. म्हणजे ठाण्याला आला आणि तलावपळी नाही बघितले असं म्हणजे बरोबर नाही ना वाटत. तुला कसं वाटतं? मस्त एकदम अवसम आई सांग्या सडल्या सडल्या बाबा एकदा ताई बोल काय कसं वाटतं? मस्त दिसत का मी बघा कसं वाटतंय मग तुम्हाला घोडा गाडीत बसून एकदम असं वाटतं की घोड्याला वजन खूप जास्त घोडा पाणीपुरी शेवपुरी पावभाजी ऐकू नका अरे रुको 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 लगेगा लगेगा देखो आता हे शूट कर इकडलं भारी आपण इकडे येऊया शूटसाठी थोड्या वेळात राऊंड कम्प्लीट करू नाही मन भरलं खरं रात्रीचा मस्त असं सुंदर असं वारा सुटलेलं आहे. वाव आणि हे रात्रीचं ठाणं बघा आता आपल्या समोर आहे तो मामी आपल्या समोर म्हणजे काळो काय रात्री सकाळी झोपू नको हे मस्त वाटतं ना असं हे स्लाइड केले ते लाइटिंगच मस्त वाटत मध्ये ना हो पण बरं हळूहळू सगळं बघायला भेटते व्हिडिओ छान आहे. इकडे फनफेअर आहे ते पण ना मामा आणतो आपल्याला फनफेअर मध्ये पण टेन्शन काय घेऊ नका अजून आहे या मामी तेच ना आपण बसून गेली मी अरे हे आमचं ठाण्याचं मोठं मार्केट भाजी मार्केट इकडे सगळ्यात स्वस्त भाजी आहे तिकडेच माहिती आणि हा कोणपे लागला आहे इकडे आहे का आम्ही नाही आहे तुझ्या इथे पण सगळ्या खाऊ सगळी खाऊ खाल्ली काय पाहिली सगळे पाणीपुरी शेवपुरी फालुका आईस्क्रीम सगळं
सगळं मिळतो. ऑलराऊंडर इकडची राम सेवक पावभाजी बेस्ट आहे. ठीक आहे कुठे टेस्टी पावभाजी टेस्टी पावभाजी. सोनू झोपू नको आपण फिरायला आले ना. आपण फिरायला आपल्याला. ए तू बोल तू कुठे घेऊन आली मला कुठे घेऊन आली तळा पाहिला आलाय दुसऱ्याला. वाव कॉम्पिटिशन जोरात आहे. चला भागो भागो. नाही नाही धीरे से चलो धीरे से चलो बाबा. नाही बरं भागो भागो त्यांच्या म्हणजे नाही बाबा धीरे धीरे चलो. चला बरं वाटत मला ते खास म्हणजे ना लगेच लगेच येतं ते. आता आमचा गडकरी रंगायचा पण जवळ येतच आहे ते पण दाखवते कुठे येते. हा एक पूर्ण एक राऊंड झालेला आहे तलाव पळीला. आता हे हो का तुमचं लग्न इकडे झालेलं मला बोलवलं नव्हतं ना त्याच्यामुळे माहिती नाही. ताई आलेली इकडे लग्न लावायला दांडेकर बाग. दुसरं काय आहे अशा प्रकारे इकडे मृदाला अशी आता नींद आ रही है. बहुत नींद आ रही है. चक्रीत बसायचं आहे. चक्रीत बसायचं ना चक्री डॅडी उभे आलो आलो. आमचं गडकरी रंगायतात आलेलं आहे ठाण्याचं मोठा नाट्यगृह तुम्ही इकडे पाहू शकतात. फुकट मध्ये फुकट मध्ये ते पण डॅडी आले. डॅडी आले ते पण डॅडी चक्रीत नाही बसणार तू. मग झोपू नको नाही बसवणार नाही डॅडी बघणार दाखवू या इकडे. नको आता घेऊ नको सांग तिला चक्रीत बस चक्रीत बस तिला. आधी उतर आणि हे दोघं जाणं तर आले नाही आम्हीच फिरून आलो. बराबर आहे फायनली आम्ही उतरलो.
कुठचा फालुदा घेतलाय? मँगो फालुदा. मँगो रबडी. मँगो रबडी फालुदा. आई तुम्ही बर्फाचा गोळा तरी का? चालू तुला बर्फाचा गोळा. मी पण तू पण खाणार आहेस आणि भाऊजींना ठेवून आले. तुला काही लाज नाही का वाटत? एकटी एकटी फिरते का पोरी आणि तुम्ही मजा मारतात सगळ्या आणि भाऊजी बिचारे घरी. मग असं करायचं का? काय तुम्ही घरी जाणार? आईना नको अशी जाऊन जा. नको जबरदस्त. मला काय तुम्ही दोघी तिला खायचे? मला नाही. जाताना खात खात एवढा स्वस्त. एवढा स्वस्त क्लासमध्ये नाही आम्हाला काढीला लावून. आम्ही बाबा फालुदा मध्ये न जाता इकडे श्रीनाथ फालुदा कुल्फी सेंटर मध्ये आलेलो आहे. नाही घेणार. कशाला खूप गर्दी आहे तिकडे. कशाला ऑब्जेक्शन घेणार आहे? मँगो रबी फालुदा. ते कुठे गेले? मसाच कुठे? ते तिकडे तिकडे जागा पकडलेली. या नुसत्या सुक्या बसलेल्या आहेत. कधी तानू इकडे बघ. एकदम मस्त भारी रबडी फालुदा. मँगो रबडी फालुदा एक नंबर. अरे सगळ्यांकडे जे असत आणि विचार कसा आला आपण मस्त एकदम छान आहे. बोला कसं आलाय? बोला भारी. खूपच मस्त. आता रात्रीचे 12 वाजलेले आहेत आणि आता आम्ही तळापळीवरून आता घरी आता चाललेलो आहे. आता फायनली आता आलेलो आहे. आजचा हा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि अजूनही रुचिता किचन या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा आपण भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय कर अशी. बाय कर. बाय कर. अरे कर.